सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, पीएम श्रीमध्ये शाळा नोंदणी सुरू आहे आणि पीएम श्रीमध्ये शाळा नोंदणी करत असताना सगळा फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्याला शाळेची समोरची बाजू, शाळेची मागची बाजू, त्यानंतर मुख्याध्यापकाचं प्रमाणपत्र आणि पंचायत प्रमाणपत्र म्हणजे सरपंचाचं प्रमाणपत्र आपल्याला तिथं अपलोड करावं लागतंय. बऱ्याचशा मुख्याध्यापक बंधू भगिनींचे फोन येत आहे की जे काही आपल्याला ते ठराविक केबीमध्ये लागतं आणि ते नेमकं कुठं अपलोड करायचं आम्हाला ते दिसत नाही आहे, तर आपण बघूया नेमकं हे कुठं आपल्याला अपलोड करायचे. तत्पूर्वी माझ्या आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण इथं आलो डॅशबोर्डवर आहो. डॅशबोर्डहून सगळ्यात अगोदर आपण इथं खाली यायचं, इथं प्रोसीड म्हणायचं आणि प्रोसीड म्हटलं की आपल्याला आपल्यासमोर इथं एक एक भाग इथं ओपन झालेला दिसेल. आता तुम्ही एक एक भाग इथं ओपन करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही शेवटच्या भागावर येता, इथं शेवटच्या जीवर जरी आलं तरी तुम्हाला इथं प्रश्न उत्तर दिसतात आणि मग आपल्याला प्रत्यक्षामध्ये एक एक भागावर आलो आपण, एक एक भाग आपण शेव देखील केला आणि एक एक भाग शेव केल्यानंतर सक्सेसफुली देखील आलं आणि आता काय करायचं आपल्याला इथं आल्याच्या नंतर. इथं सगळ्यात खाली इथं प्रिव्ह्यू दिसतं बा, याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक करता क्षणी तुम्ही इथं येता आणि तुम्हाला पूर्ण फॉर्म दिसायला लागतो, सगळे विभाग दिसायला लागतात आणि सगळ्यात खाली या मित्रांनो तुम्हाला जे फोटो आणि हे अपलोड करायचेत ना, बघा वेळ जाऊ नये म्हणून मी शाळेचे फोटो अपलोड करून ठेवले. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, पंचायत बॉडी लेटर किती आहे बघा. इथं शाळेचा समोरचा मागचा भाग 200 KB लागतो आणि पंचायतचं लेटर इथं फक्त 100 KB आणि PDF स्वरूपात लागतं. याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केलं की बघा पंचायत लेटर 100 KB करून ठेवलेलं आहे. हे 100 KB पंचायत लेटर, इथं जर तुमचं 100 KB जास्त असेल तर ते अपलोड होणार नाही. डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली, इथं सक्सेसफुली दाखवते. 100 KB जास्त असेल तर ते घेणार नाही. त्यानंतर इथं राहिलं आता प्रिन्सिपल लेटर, याच्यावर क्लिक करा. इथं आलो तर आपण प्रिन्सिपल HM लेटर नाव दिलं आहे आपण, याला ओपन केलं इथं लगे अपलोड होईल. बघा डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली झाले. आता खाली या. खाली आल्यानंतर स्कूल डिक्लेरेशन असं म्हटलेलं आहे आणि इथं 20 शब्दात माहिती लिहायची फक्त. तर बघा आपण लिहून ठेवलेली आहे, तुम्ही अशीच लिहून ठेवा बाजूला आणि इथं कॉपी करा आणि कॉपी करून इथं या. इथं ती अशी टाका आणि टाकून इथून टाकल्यानंतर खाली त्याला सेव म्हणा मित्रांनो. 50 आणि सेव म्हटल्यानंतर इथं बघा या पद्धतीनं रिमार्क सेव सक्सेसफुली. ओके, रिमार्क आणि इथं बघा फायनल सबमिट. बरेच जण काय म्हणत आहे, मी तर केलं सर, भरली शाळा मी पण कस काय झाली नाही म्हणता. मग बघा इथं सबमिट येत आहे, ह्या सबमिटवर क्लिक करा मित्रांनो. सबमिटवर क्लिक करता क्षणी OTP एकदा मागेल ते तुम्हाला व्हेरिफिकेशन OTP. बघा इथं आता आपण ज्यावेळेस सबमिट करतो त्यावेळेस इथं आपल्याला OTP येईल. हा आलेला OTP टाका. हा OTP टाकला याला सेंट म्हणा. सेंट OTP, त्या नंबरवर OTP गेला मुख्याध्यापकांच्या नंबरवर 76008. ओके सर, आता बघा इथं OTP आला. हा OTP आल्यानंतर आपल्याला फक्त 1 मिनिट वेळ आहे आणि बघा इथं टाकला OTP, याला फायनल सबमिशन म्हणा. फायनल सबमिशन मित्रांनो, याला इथं सबमिशन केल्यानंतर बघा इथं सेव म्हणा आणि सेव म्हटलं की सक्सेसफुल ही शाळा, सक्सेसफुल सबमिशन झालं या शाळेचं. या पद्धतीनं आपण आपली शाळा PM श्रीमध्ये फायनल सबमिशन करू शकतो. धन्यवाद.